नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 10 दिवसापासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे। या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे। यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। त्यामुळे शेती पिकांचे त्वरित पंचनामे करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। गेल्या 10 दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून यात वेचणीला आलेला कापूस, मिरची, ज्वारी अशी काढणीला आलेले पिके खराब झाले आहेत। तसेच नवापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भात उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यामधील शेतकऱ्यांचे पिके नष्ट झाले आहेत, मात्र अजूनही जिल्हा प्रशासन नुकसानीचे पंचनामे करीत नसल्याचे वास्तव्य समोर आले आहे। शेतकरी आधीच कर्जबाजारी असून आता पुन्हा नुकसानीमुळे मोठा हवालदिल झाला आहे। नुकसानीचे त्वरित पंचनामे करून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे। आज 10 दिवसापासून जो आपल्या जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे जे शेतकऱ्यांच्या फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, शेतकऱ्यांना एक आशा लागलेली आहे की शासन दरबारी कुठंतरी शेतकऱ्यांच्या पिकाच्या पंचनामा होईल आणि आज नाही तर उद्या तरी शासन शेतकऱ्यांना काही मदत देईल। कारण की मागच्या वर्षाच्याही पंचनामा झालेले आहे पण अद्याप पावतो शेतकऱ्यांना त्याच्या मोबदला मिळालेला नाही। म्हणून आज शेतकऱ्यांना जर पंचनामा झाला तर शेतकऱ्यांची एक आशा राहील की वो शासनाने आमचा पंचनामा केलेला आहे आणि आम्हाला काहीतरी शासनाकडनं काहीतरी एक समाधान त्यांना एक व्यक्त होणार आहे। म्हणून मी विनंती करतोय शासनाला की वो शेतकऱ्यांच्या फार मोठ्या प्रमाणावर तोंडात आलेला घास निघालेला आहे, म्हणून शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना एक आधार देण्याचे काम शासनाने करावे। गेल्या परतीच्या पावसामुळे 10 दिवसापासून शेतकऱ्यांच्या हातोनात कापूस आणि सोयाबीन व इतर ऊस वगैरे केळी या पिकांचे नुकसान झालेलं आहे। मागच्या वर्षी देखील या नैसर्गिक अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं, त्यांचे पंचनामे वगैरे देखील झालेले होते, परंतु शासनाकडून त्यांना अद्याप काहीही पंचनामे होऊन मोबदला मिळालेला नाही। तरी यावेळेस आम्हा शेतकऱ्यांची अशी अपेक्षा आहे की या परतीच्या पावसामुळे जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे त्वरित पंचनामे होऊन शेतकऱ्यांना दिलासा म्हणून काहीतरी मोबदला मिळावा अशी आमची विनंती आहे।